तर अवकाळी पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. वादळी वारा अवकाळी पावसामुळे गव्हाच्या पिकाचं अमाप नुकसान झालं आहे. शिवाय हरभरा देखील जमीनदोस्त झाला आहे. काही पिकं वाचली आहेत पण त्यांची गुणवत्ता मात्र खराब झाली आहे, त्यामुळे त्याला भाव मिळणार नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा प्रश्न त्यांना पडला आहे. माझ्या शेतामध्ये गहू हरभरा अशी पिकं आहेत आणि या दोन्ही पिकाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आम्हाला वर्षभर खाण्यासाठी याच पिकाची मदत असते आणि गेल्या वेळेस सुद्धा पाहिले की सोयाबीन संपूर्ण आमचं पाण्यामध्ये गेलेलं आहे. तर सरकारला इतकीच विनंती आहे की आमची नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्याला मदत करावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.